नमस्कार मित्रांनो, पुन्हा वातावरणात मोठा बदल होत आहे। 5, 6, 7 आणि 8 एप्रिल या तारखांना महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। 5 एप्रिलपासूनच वातावरणात बदल होणार आहे। 6 एप्रिलपासून राज्यामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल या 3 दिवसाचा अंदाज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पावसात जोर राहील, कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे, कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। छोटीशी विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये तापमानात वाढ झाली आहे। राज्याच्या बऱ्याच भागामध्ये 35 अंशाच्या पुढेच तापमान बघायला मिळत आहे। काही भागामध्ये 38च्या पुढेसुद्धा तापमान गेलेले आहे। त्यातली त्यातच मित्रांनो, राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। 5 तारखेपासून वातावरणात बदल होणार आहे। 6 तारखेला महाराष्ट्रात काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे। 5 तारखेला देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। 6 तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुरुवात करूया 6 एप्रिल नाशिक विभागापासून। नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल। या जिल्ह्यांमध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे। तसेच कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये सुद्धा काहीसा वातावरणात बदल बघायला मिळेल। दक्षिण भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो। पुणे विभागामध्ये पावसाचा जोर राहील। 6 तारखेला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्वच भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बऱ्याच भागामध्ये बदल आपल्याला बघायला मिळेल। काही काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल। हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळेल। सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो, दक्षिण भागातील जे काही जिल्हे आहे पुणे विभागातील या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील। काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळतील। काही ठिकाणी हलका पाऊस आहे। तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। 6 एप्रिलला मुख्यत्वे करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल। ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल। दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा दक्षिण परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता। या परिसरामध्ये या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळेल। काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा बघायला मिळण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटसुद्धा काही भागामध्ये बघायला मिळेल। या व्यतिरिक्त मित्रांनो, मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण वातावरणात बदल राहील। तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकार देणार नाही। काही काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात। या व्यतिरिक्त मित्रांनो, 6 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, नागपूर विभागामध्ये सुद्धा दक्षिण भागामध्ये पावसाचे वातावरण राहील। त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। इतरत्र अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये वातावरणात बदल होईल। नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये सुद्धा वातावरणात बदल बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो। एकंदरीत मित्रांनो, 6 तारखेला राज्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील। त्यामध्ये विदर्भाचा दक्षिण भाग, मराठवाड्याचे दक्षिण जिल्हे, पुणे विभागातील दक्षिण भागातील जिल्हे या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। 7 तारखेला सकाळपासूनच वातावरणात बऱ्याच भागामध्ये बदल राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण स्क्रीनवर बघू शकता, नाशिक, अहमदनगर तसेच पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण विभागातील दक्षिण भागातील जिल्हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर मराठवाडा संपूर्ण भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या सर्वच भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र वगळता इतरत्र सर्वच भागामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण बघायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुपारपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। तर पावसाची शक्यता 7 तारखेला सकाळपासूनच राज्याच्या काही परिसरामध्ये आहे।
वादळी पाऊस सुद्धा मित्रांनो काही परिसरामध्ये होऊ शकतो. या अंदाजामध्ये थोडाफार बदल देखील होऊ शकतो. जर बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत. 7 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, सोलापूर तसेच लातूर, तुळजापूर, धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता देखील आहे या परिसरामध्ये. सोलापूरचा एकदम कडेचा पूर्वी परिसर, तुळजापूर, पेठ तसेच उदगीर, अहमदपूर या भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तसेच लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे. सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त दुपारपर्यंत 7 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल राहणार आहे. काही काही भागामध्ये आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. 7 एप्रिलला दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस तुरळक परिसरामध्ये होऊ शकतो. हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळणार आहे. काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा, खेड, जुन्नर, श्रीरामपूर, वैजापूर, काही छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव या भागांमध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव 7 तारखेला दुपारनंतर राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्वच भागामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण बघायला मिळेल. काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने देखील दिला आहे. 7 तारखेला नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मित्रांनो ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये 7 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह मुख्यत्वे करून दुपारनंतर राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या परिसरामध्ये दुपारनंतर राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उत्तरी भागामध्ये जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला देखील पावसाचे वातावरण राहणार आहे. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला देखील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये 8 तारखेला देखील पावसाचा जोर राहणार आहे. याविषयीची डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत. 6 आणि 7 तारखेला पावसाचा जोर अशा पद्धतीने राहील. 7 तारखेला थोडासा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या अपडेटमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेच्या सकाळच्या अपडेटमध्ये आपण व्हिडिओ देतच असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला एकदा लाईक करून द्या. धन्यवाद.